दिल्ली पोलीस दलाच्या 75व्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा यांनी मानवंदना स्वीकारली. स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष सर्व देशासाठी संकल्प वर्ष ठरलं पाहिजे असं अमित शहा यावेळी बोलताना म्हणाले. पुढील 25 वर्ष संकल्प ते लक्ष्य साध्य होण्यापर्यंतची असायला हवीत असं त्यांनी सांगितलं. दिल्ली पुलिस अपना 75वां जन्मदिन बना रही है और देश आजादी का अमृत महोत्सव मना रहा है. आजादी के साथ ही दिल्ली पुलिस का नया क्लेवर, एक नया स्वरूप देश की जनता के सामने आया. देश के युवा परिचित हो और देश के युवा उसमें से प्रेरणा लेकर भारत के पुनर्निर्माण के लिए, मजबूत भारत, नया भारत बनाने के लिए अपने आप को समर्पित करे, ये हमारा एक उद्देश्य. बदलत्या काळानुरूप दिल्ली पोलीस दलानं स्वतःमध्ये बदल घडवले असून कोरोना काळात पोलिसांनी बजावलेल्या कार्याचा गृहमंत्र्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. 1954 राष्ट्रपतींनी दिल्ली पोलीस दलाला प्रतीकचिन्ह आणि कलर प्रदान केल्याचंही शहा म्हणाले. दहशतवादी कारवाया घडण्याआधीच आळा घालण्यात दिल्ली पोलिसांना यश आल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं. कर्तव्यदक्ष पोलीस दल हा संपूर्ण देशाचा आधार असल्याचं ते म्हणाले. स्वातंत्र्याबरोबरच दिल्ली पोलिसांना नवं स्वरूप प्राप्त झाल्याचं शहा यांनी सांगितलं.